कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातून काही अपडेट आधी लागत आहे. या अपडेट मध्ये काही रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे. हे रुग्ण किती पॉझिटिव्ह आहेत, कुठले आहेत याबाबत सविस्तर माहितीसाठी आमचे सहकारी किरण काळे थेट कॉल लाईन वरून जोडले जात आहेत. बोला किरणजी, आलेल्या अपडेट मध्ये काही रुग्ण हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे, काय सांगू शकता? विशालजी, पुन्हा एकदा 47 अहवाल आपल्या हाती लागत आहे आणि त्यात 34 रिपोर्ट हे पुन्हा एकदा निगेटिव्ह आहे व 13 रिपोर्ट नव्याने पॉझिटिव्ह आहेत. आणि चिंतेचं कारण असं आहे की नांदगाव व मनमाड मधून मोठ्या संख्येने रुग्ण आज आढळले आहे. ते आता आपण जाणून घेऊयात. 13 जे अहवाल आले ते कुठले कुठले आहेत. 24 वर्षीय महिला आहे वडाळी मनमाडेतून, 5 वर्षीय बालिका आहे वडाळी मनमाडेतून, 6 वर्षीय बालक आहे वडाळी मनमाडेतून, 33 वर्षीय महिला आहे मनमाड, 15 वर्षीय महिला आहे मनमाड, 43 वर्षीय पुरुष आहे मनमाड, 39 वर्षीय महिला आहे मनमाड, 7 वर्षीय बालिका आहे मनमाड, 5 वर्षीय बालक आहे मनमाड, 27 वर्षीय पुरुष आहे मनमाड, 23 वर्षीय पुरुष आहे मनमाड येथून, 37 वर्षीय महिला आहे चांदवड, 55 वर्षीय पुरुष आहे सिरसगाव निफाड येथून. विशालजी, मोठ्या चिंतेचं कारण आहे नांदगाव तालुक्यातील जनतेसाठी आणि मनमाडकरांसाठी की जास्तीत जास्त रुग्ण आज वाढले आणि त्यात लहान मुलांची संख्या ही देखील मोठ्या प्रमाणावर आहे. विशालजी, नक्कीच किरणजी, परंतु नांदगाव बरोबर इतर तालुक्याची काय अधिक माहिती मिळते? इतर तालुक्यातील जिल्ह्यातील आढावा आपण जाणून घेऊया विशालजी. आतापर्यंतचा जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण आहे 973 आणि आतापर्यंत मृत्यू झालेले आहे 89. एकूण उपचार घेत असलेले सध्याचे आहे जिल्ह्यातून 412 रुग्ण आणि त्यापैकी नाशिक एनएमसी मधून सध्या उपचार घेतलेले आहे 209, नाशिक ग्रामीण मधून आहे 81 आणि नाशिक मधून 3, चांदवड मधून 2, सिन्नर मधून 11, दिंडोरी मधून 2, निफाड मधून 8, देवळ्यामधून 2, नांदगाव मधून 35, येवल्यामधून 9, बागलांमधून 4, इगतपुरी 2, मालेगाव ग्रामीण 3, मालेगाव एमएनसी 106 आणि जिल्ह्या बाहेरील 16 असे नागरिक सध्याच्या स्थितीला रुग्ण उपचार घेत आहे आणि सध्याची एकूण जी संख्या आहे कोरोना बाधितांची सध्याच्या स्थितीला ती आहे 1474. विशालजी, मी असे आवाहन करतो की आता नागरिकांनी घरातच थांबा, बाहेर गर्दी करू नका, प्रशासनाला मदत करा असे आवाहन आम्ही नाशिक मीट श्रवण भूमीतर्फे करत आहोत. मी किरण काळे, श्रवण भूमी नाशिक मीट साठी धन्यवाद. धन्यवाद किरणजी माहिती दिल्याबद्दल. याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून रुग्णांची संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. ग्रामीण भागात देखील कोरोना शिरकाव करत आहे, त्यामुळे समस्त नाशिकरांना आम्ही विनंती करतो की घरातच थांबा, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. त्याच पद्धतीने पुढील अपडेट मिळवण्यासाठी प्रबंधवी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधवी नाशिक न्यूज. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधवी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त